रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आणि मॉडर्न स्कूल वाशी यांच्या वतीनं पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या 132व्या जयंती कार्यक्रमाचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई पाटील स्मृती पुरस्कार देऊन थोर समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे व सौ मंदाकिनी आमटे यांचे रयत मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे या कार्यक्रमात CDC सदस्य ॲडव्होकेट PC पाटील, रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य दशरथ भगत, रामन मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर भारत वाटवाणी, डॉक्टर कर्मवीर जयंती सप्ताहाचे प्रमुख DG बोटे, सर्व उपप्राचार्य CD भोसले, SS पाटील, डॉक्टर शुभदा नायक, रयत शिक्षण संस्थेचे शुभचिंतक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर प्रकाश आमटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने हा सन्मान दिला आहे तो आम्हाला सदैव कर्मवीरांसारखे कार्य करण्यास प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन केले. सामाजिक कार्य करण्याच्या प्रेरणा स्वातंत्र्यपूर्व काळात एक चैतन्यमय वातावरण देश स्वतंत्र झाला. 42 काळात अनेकांनी आपले जीवन स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. मोठे मोठे नाव आहेत, म्हणजे सांगा SN जोशी होते, गांधी यांनी खूप होते, कारण आता लोक ते विस्मृतीत गेले. अण्णासाहेब शस्त्र होते, दादासाहेब पाटील यांनी ICS ची नोकरी त्या राजीनामा देऊन त्यांनी स्वातंत्र्य मिळणार. अशा काळामध्ये ज्योतिराव फुले यांना यांनी शैक्षणिक क्रांती केली, लोकांचं शिक्षण केलं. तर हा भारत देश याच्यासाठी महान आहे की जात धर्म पंथ विसरून मानवता हा एक धर्म समजून काम करणारे पण अनेक होते. ते धरून काम करणारे पण अनेक आहेत, पण त्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा धर्म आहे की त्या धर्माचा आधार घेतला मानवता हा धर्म. बाकी इतर ठिकाणी बघण्याची गरज नाही. आम्ही नसीबवान, आम्ही याच्यासाठी म्हणतो की ज्ञान विकास म्हणजे भौगोलिक आम्ही त्या काळामध्ये बाबा आमटेंनी ते काम सुरू केलं पृष्ठभागांचं. बघायचा उल्लेख केला की आपल्या संस्थेत 100 वर्ष होतात. 100 वर्ष एखादी संस्था चालवणं ती वाढवणं हे सोपं नसतं. त्यांची प्रेरणा किती मोठी असली पाहिजे. बऱ्याचशा संस्था होता उत्तराकडे गेलेल्या आपण बघतो, असे बऱ्याचशा गाध्यान संस्था पण अशा आहेत, पण एक वर्ष संस्था कर्मवीराच्या नावाने इतकी फोकावली आहे तर ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि प्रेरणादायी आहे. तसंच बाबांनी 1949 साली 70 वर्ष होती. डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना रयत माऊलीसौ लक्ष्मीबाई पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी रयत शिक्षण संस्थेचे आभार मानले. संसार हा दोन चाकांवर चालतो, एका चाकाने चालणं कठीण आहे. आपण हे सांगितलं की साहित्य प्रकार इंडिया म्हणून नावाला सन्मान केला गेला तिकीट काढून, पण त्यात मला सांगावंच वाटतं की साहित्याच्या पत्नीने त्याला कधीच साथ दिली. साहित्य स्वतः एकटाच जंगलात जाऊन आफ्रिकेच्या जंगलात जाऊन राहत होता आणि ती कायम जर्मनीत राहत होती आणि तिथं आणि त्याचा अजिबात पटत नव्हतं. पण फक्त जेव्हा त्याला नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा मात्र ती जाऊन स्टेजवर हजार
नाव हे पडत नाही. जंगलात जाऊन राहून आम्ही जिथे तिथल्या लोकांची सेवा केली ती सेवा आज सफल झाली असं मला वाटतं. आणि त्या सेवेचं महत्त्व लोकांना पटलं. खरं सांगायचं म्हणजे गीता मी वाचली नाही, आजही मला गीतेचं पुस्तक मिळालं आहे. अनेक गीतेची पुस्तक मला मिळाली पण मी कधी वाचली नाही. पण गीतेचा जो हे श्लोक आहे, कर्मण नियमाधिकारच आहे, ते कर्म करत राहायचो असं आम्ही ठरवलो आणि कायम कर्म करत राहिलो. फळाची अपेक्षा कोणाकडनं केलेली नाही, ना कमाराकडनं केली. पण त्या सगळ्या याचं भरभरून माप आम्हाला मिळालं. समाजाने पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मदत केली आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट चालू राहिला. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की कर्मवीर व रयत माऊली स्मृती पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे महान शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या दाम्पत्याला बहाल होत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. तसेच त्यांनी कर्मवीरांनी गव्हाण येथे शाळा काढली नसती तर आम्ही शिकलो नसतो व या परिसरात शिक्षणाचा विकास झाला नसता असे मत व्यक्त केले. जो वारसा ह्या विविध विभागामध्ये सर्वांना मिळालेला आहे तर तो जतन करणं आणि त्याच्या बाबतीत इतरांना माहिती करून देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताई आपटे यांचा सत्कार इथंच नव्हे, महाराष्ट्रात देशात सगळीकडे होत असतो. विविध पदे त्यांना मिळाली, काही पुरस्कार मिळाले हे पाहिल्यानंतर आपण सुद्धा काहीतरी घ्यावं लागेल की अशातलं एखादं पद तरी काहीतरी आपल्याला सुद्धा कुठेतरी काही मिळालं पाहिजे. तसं चांगलं काम आपण करायला पाहिजे आणि तोच वारसा त्यांच्याकडनं आदर्श घेण्याचा सुद्धा ते आधीच आले, त्यामुळे आपल्याला ते चांगलं भाग्याचंही मिळालेलं आहे. मी कर्मवीरांना तुम्हाला जास्त बोलायला पाहिजे असं नाही की आपण शाळेत गेल्यापासून अण्णांचं जीवन आणि त्याचं एक जीवनामध्ये त्यांच्या आलेले प्रसंग आपण ऐकत असतो. पण माझ्या जीवनामध्ये मला एक तसं चांगलं एक वारसा मिळाला की वहिनींच्या नावाला, ज्या वहिनींनी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे मुलांच्या करता गोड खाऊ घालावं म्हणून तेही काढून घाण ठेवायला दिलं त्याचाही विचार केला नाही, तर त्यांच्या नावानं रयत माऊली पुरस्कार मला मिळाला हे मी सर्वात मोठं मानत आहे. जीवनात काय कमवलं, काय राहिलं, किती बिल्डिंग बांधल्या आणि किती गाड्या घोडे घेतल्या, किती आयुष्या म्हटलं हे महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं हे अशा प्रकारचं काहीतरी आपण हस्तगत करणं, त्याला पद म्हणता येणार, तो वारसा आपल्याकडे पोहोचणं हे जास्त महत्वाचं असतं. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची नात जयश्रीताई चौगुले यांनी अध्यक्षीय भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारधनावर विशेष भर देऊन त्या म्हणाल्या की सतत कार्यरत असणारी व्यक्ती कर्मवीर असते असे मत त्यांनी व्यक्त केले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.